आपल्या पाठामध्ये असलेल्या चित्रांचे वर्णन करून घेऊया। तर बघा, पहिले चित्र बघा। पहिल्या चित्रामध्ये काय होत आहे, काय करत आहे? द चिल्ड्रन आर प्लेइंग विथ अ बॉल, म्हणजेच काय? तर मुलं बॉल सोबत खेळत आहे। या चित्रामध्ये कोणती क्रिया होत आहे? तर खेळण्याची क्रिया होत आहे। चला आपण आता दुसरे चित्र बघूया। दुसरे चित्र बघा, बघा बरं हे दुसरे चित्र काय दिसत आहे। दुसऱ्या चित्रात द कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम अ ट्री, म्हणजेच काय? तर कोकोनट हे फॉलिंग फ्रॉम अ ट्री, झाडावरून पडत आहे, नारळ झाडावरून पडत आहे। या चित्रामध्ये कोणती क्रिया होत आहे? फॉलिंग, फॉलिंग म्हणजे पडणे, ही क्रिया या चित्रामध्ये होत आहे। चला आता आपण तिसरं चित्र बघूया। बघा बघा तिसरं चित्र बघा। तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे? तिसऱ्या चित्रामध्ये द गर्ल्स आर क्लाइम्बिंग अ हिल, म्हणजेच काय? द गर्ल्स म्हणजे मुली, क्लाइम्बिंग अ हिल म्हणजेच काय? तर टेकडीवर चढत आहे। कोणती क्रिया होते आहे या चित्रामध्ये? तर क्लाइम्बिंगची म्हणजे चढण्याची, हिल टेकडी चढण्याची क्रिया होत आहे। चला आपण तिसरे चित्र बघितले, आता आपण चौथे चित्र बघूया। बघा चौथे चित्र बघा। चौथ्या चित्रामध्ये काय दिसते आहे तुम्हाला? तर या चित्रामध्ये द मंकी इज स्विंगिंग फ्रॉम अ ब्रँच, म्हणजेच काय? तर मंकी म्हणजेच माकड स्विंगिंग फ्रॉम अ ब्रँच म्हणजेच काय? तर झाडावर झोके घेत आहे, ब्रँच म्हणजे फांदीवर झोके घेत आहे, असं या चौथ्या चित्रामध्ये ही क्रिया आहे स्विंगिंगची। स्विंगिंगची म्हणजे झोके घेण्याची। चला आता आपण पाचवे चित्र बघूया। पाचव्या चित्रामध्ये काय दिसत आहे? द बॉईज आर रनिंग टू द वॉल। बघा बघा ते मुलं कसं काय करत आहे? रनिंग करत आहेत, रनिंग म्हणजे पळत आहेत। रनिंग टू द वॉल म्हणजे ते भिंतीजवळ पळत जात आहेत। तर या चित्रामध्ये कोणती क्रिया आली आहे? रनिंग, रनिंग म्हणजे पळण्याची क्रिया आलेली आहे। चला आता आपण पुढचे चित्र बघूया। पुढचे चित्र आहे द इलेफंट इज वॉकिंग ऑन द रोड। बघा या चित्रामध्ये बघा इलेफंट काय करतो आहे? तर वॉकिंग ऑन द रोड म्हणजे रस्त्यावर तो चालतो आहे। मग ह्या चित्रामध्ये कोणती क्रिया आलेली आहे? तर वॉकिंग म्हणजे चालण्याची क्रिया आलेली आहे। अशा प्रकारे आपण काय केलं की आपल्या पाठामध्ये ज्या जोड्या आलेल्या आहेत, जे चित्र आलेले आहे, सगळ्या चित्रांचं वर्णन करून घेतलं।